शासनाने एसटी चालक व वाहकांना 25% पगारवाढ तात्काळ करावी या मागणीसाठी राहुरी इंटक एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संप पुकारला होता. या संपात सर्व चालक वाहक 100% सहभागी झाल्यामुळे प्रवाशांचे आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. या संपामुळे जास्तीत जास्त ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास झाला. नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी साधनांचा आधार घ्यावा लागला. एसटी डेपोमध्ये बस येईल अशी अपेक्षा बाळगणारे प्रवाशी शेवटी कंटाळून पर्याय शोधू लागले, यामुळे प्रवाशांची मोठी फसगत झाली. मी 8 ते 8:30 वाजता नागपूर बस स्टॉपवर गेलो डेपोमध्ये आणि पास काढायचे असं म्हणून त्यांना सांगितलं. पास करण्यासाठी पाहिजे म्हणलं शेगाव शिर्डी पुन्हा असे घुमून यायचं आहे. तर मग मी त्यांना विचारलं असं काही जनरल लोक पब्लिक का बाबा इथं इंडेक्शन आहे, हे हडताळ चालू आहे, एसटी महामंडळ बंद राहील. मी विचारलं तर असं काही इंडेक्शन आलेलं नाही म्हणे. त्याच्यामुळे त्यांनी मला पास दिली. पास दिल्यापासून मी इथं समजा बुधवारपासून आलेला, अजून ते इकडे बसेस बंद झालेले आहे. तरी शासनाने चालक व वाहकांना पगारवाढीचा शब्द दिल्याने सेवा पूर्ववत चालू झाली अशी माहिती राहुरीचे वाहतूक नियंत्रक आरवी लटपटे यांनी दिली. आमच्या कामगारांच्या मागण्या होत्या पगारवाढीसाठी, त्या मागण्या मानण्यासाठी कामगारांनी होऊन स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे. सगळ्या संघटने मिळून बंद झालेला आहे. कुठल्या एका संघटनेमुळे काही बंद केलेलं नाही. कामगारांचा पगार वाढवावा, त्या पगारात परवडत नाही म्हणून लोकांनी तळतळून मागणी केली सरकारकडे. पण सरकारने काही त्याचा विचार न केल्यामुळं संपाला भाग पाडावा लागला. त्यामुळं आज संप यशस्वी झालेला आहे. आता सरकारने आश्वासन दिलेलं आहे, त्यानुसार आता दुपारी 2:00 नंतर सगळ्या बसेस रोडवर धावणार आहेत. त्यामुळे काही प्रवाशांची चिंता करायची गरज नाही राहिलेली. सी24 तास साठी प्रतिनिधी गणेश नेहे, राहुरी.